हाय स्टूडेंट्स, या आधीच्या लेक्चरला आपण सी पी मायनस सी व्ही याचं एक्सप्रेशन पाहिलं. या लेक्चरला आपण सी पी बाय सी व्ही याचं एक्सप्रेशन बघणार आहे. तर ह्याच्यामध्ये बल्क मॉड्युलस ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर आणि बल्क मॉड्युलस ॲट कॉन्स्टंट एंट्रॉपी या दोन इक्वेशनचा यूज करून आपण सी पी बाय सी व्ही याचं रिलेशन काढलेलं आहे. तर इथे तुम्हाला दिसेल द बल्क मॉड्युलस ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर आयसोथर्मल इलॅस्टिसिटी ई टी याच्यासाठी इक्वेशन काय येते. तर ई टी इज इक्वल टू मायनस व्ही डोपी अपॉन डो व्ही ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. हे आयसोथर्मल इलॅस्टिसिटीसाठी इक्वेशन आहे. आणि पुढचं जे आहे दुसरं इक्वेशन ते आयसोथर्मल ॲडिएबॅटिक इलॅस्टिसिटी आहे. बल्क मॉड्युलस ॲट कॉन्स्टंट एंट्रॉपी. तर हे कसं आहे इक्वेशन, ई एस इज इक्वल टू मायनस व्ही डोपी अपॉन डो व्ही ॲट कॉन्स्टंट एंट्रॉपी. आता या दोन्हींचा जर रेशो घेतला तर काय होईल, मायनस व्ही आणि मायनस व्ही ह्या टर्म एकसारख्या असल्यामुळे कॅन्सल होणार. आणि ई एस अपॉन ई टीचा रेशो घेतो आहे म्हटल्यानंतर ई एसची टर्म वरती येणार आणि ई टीची टर्म डिवाइडला जाणार. त्यामुळं हे नेक्स्ट इक्वेशन, हे इक्वेशन बघा, ई एस अपॉन ई टी इज इक्वल टू डोपी अपॉन डो व्ही ॲट कॉन्स्टंट एंट्रॉपी डिवायडेड बाय डोपी अपॉन डो व्ही ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. देअरफोर नेक्स्ट इक्वेशनमध्ये काय केलेलं आहे, तर डोपी अपॉन डो व्ही हे आपण कशा पद्धतीने लिहू शकतो आहे डिफरन्सिएशन सेपरेट करून. तर डोपी अपॉन इथं डो टी हवं, प्रिंटिंग मिस्टेक झाली आहे. इथं डो व्हीच्या ऐवजी डोपी असं करेक्शन, डो टी असं करेक्शन करा. डोपी अपॉन डो टी ॲट कॉन्स्टंट एंट्रॉपी इन टू डो टी अपॉन डो व्ही ॲट कॉन्स्टंट एंट्रॉपी. हे जे वरचं इक्वेशन आहे ते फक्त आपण स्प्लिट केलं आहे आणि डो टीनं एकदा मल्टिप्लाय केलं आहे आणि इकडं डो टीनं एकदा डिवाईड केलं आहे हे इक्वेशन पुढचं मिळण्यासाठी म्हणून. तर अशा पद्धतीनं आपण अरेंज करू शकतो आहे. आणि हेच खालचं इक्वेशन जे डिनॉमिनेटरमध्ये आहे तेही आपण तशाच पद्धतीनं लिहू शकतो आहे. तर कसं येणार ते इक्वेशन, डोपी अपॉन डो एस ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड डो एस अपॉन डो व्ही ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. तर हे अशा प्रकारे अरेंज केलं आहे. तर मॅक्सवेल्सचे रिलेशन आपल्याला या व्हॅल्यूमध्ये मिळतात म्हणून ह्या चार व्हॅल्यू आपण अशा प्रकारे अरेंज करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये. आता हे मॅक्सवेल्सचे चार रिलेशन घेतलेलं आहे तिथं. आपल्याला माहिती आहेत हे रिलेशन्स आपण याआधी स्टडी केलेले आहेत प्रिव्हियस लेक्चर्समध्ये. डोटी अपॉन डो व्ही ॲट कॉन्स्टंट एंट्रॉपी इज इक्वल टू मायनस डोपी अपॉन डो एस ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. नेक्स्ट काय, डो एस अपॉन डो व्ही ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर इज इक्वल टू डोपी अपॉन डोटी ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. नेक्स्ट काय, डोटी अपॉन डोपी ॲट कॉन्स्टंट एंट्रॉपी इज इक्वल टू डो व्ही अपॉन डो एस ॲट कॉन्स्टंट प्रेशर अँड डो एस अपॉन डोपी ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर इज इक्वल टू मायनस डो व्ही अपॉन डो टी ॲट कॉन्स्टंट प्रेशर. तर हे जे पुढचे दोन इक्वेशन्स आहेत हे दोन हे फक्त आपण रिअरेंज केलेले आहेत. कशा पद्धतीने केले आहेत बघा, तर डोटी अपॉन डोपी ॲट कॉन्स्टंट एस हे आपण न्युमरेटरचा डिनॉमिनेटर आणि डिनॉमिनेटरचा न्युमरेटर करूनसुद्धा लिहू शकतो आहे. डिफरन्शिएट दोन्ही पण गोष्टी झालेल्या आहेत त्यामुळं दॅट इज डोपी अपॉन डोटी, जो डोटी अपॉन डोपी होतं ते आपण डोपी अपॉन डोटी असं कन्वर्ट केलेलं आहे ॲट कॉन्स्टंट एंट्रॉपी इज इक्वल टू, जर आपण एल एच एस साईड चेंज करत असू तर आर एच एस साईड पण त्याच पद्धतीने चेंज होणार. त्यामुळं डोपी अपॉन डोटी इज इक्वल टू डो एस अपॉन डो व्ही. तर नेक्स्ट इक्वेशन काय आहे बघा, तशाच पद्धतीनं हे चौथं मॅक्सवेलचं थर्मोडायनॅमिक रिलेशनसुद्धा त्याच पद्धतीनं लिहिलेलं आहे. दॅट इज डोपी अपॉन डो एस ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर इज इक्वल टू मायनस डोटी अपॉन डो व्ही ॲट कॉन्स्टंट प्रेशर. आता काय करायचं आहे बघा, तर हे जे ई एस अपॉन ई टीचं आपल्याला इक्वेशन मिळालेलं आहे वरती 1.64 दिसते, त्याच्यामध्ये हे रिलेशन्स मॅक्सवेलचे रिलेशन्सच्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या आपण पुट करणार आहे. तर हे कशा पद्धतीनं होणार मग इक्वेशन, तर ई एस अपॉन ई टी इज इक्वल टू डो एस अपॉन डो व्ही ॲट कॉन्स्टंट प्रेशर म्हणजे ही व्हॅल्यू पुट केली. त्यानंतर हे इक्वेशन तुम्ही बघू शकताय कम्पेअर करून
की या वैल्यू कोणत्या पुट केलेल्या आहेत त्या. डोएस अपॉन डोव्ही ॲट कॉन्स्टंट प्रेशर इंटू डोपी अपॉन डोएस ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम डिवायडेड बाय डोटी अपॉन डोव्ही ॲट कॉन्स्टंट प्रेशर अँड डोपी अपॉन डोटी ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम इज इक्वल टू. आता याच्यामध्ये काय केलेलं आहे नेक्स्ट स्टेपमध्ये, तर ह्या कॉन्स्टंट प्रेशरच्या टर्म आहेत म्हणजे आपण ह्या एकत्र लिहू शकतो आहे डिवाइडच्या आहेत म्हटल्यानंतर. आणि ह्या कॉन्स्टंट नेक्स्टच्या आहेत, या दिसतील तुम्हाला, या कॉन्स्टंट व्हॉल्यूमच्या टर्म आहेत तर त्या पण इथं आपण एकत्र लिहिलेल्या आहेत. आणि ह्या कॉन्स्टंट व्हॉल्यूमच्या ज्या टर्म आहेत त्या आपण इथं एकत्र करून लिहिलेल्या आहेत न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरमध्ये. तर आता व्हॅल्यू काय येणार बघा, डोएस अपॉन डोव्ही अपॉन डोटी अपॉन डोव्ही इज इक्वल टू पी आणि डोपी अपॉन डोएस डिवायडेड बाय डोपी अपॉन डोटी ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. तर ई एस अपॉन ई टीचं इक्वेशन काय होणार बघा, या इक्वेशनमध्ये तुम्हाला दिसेल डोव्ही आणि डोव्ही एकसारखे आहेत त्यामुळे इथं कॅन्सल आउट होणार. आणि इथंही तुम्हाला दिसेल की डोपी आणि डोपी एकसारखे आहेत त्यामुळे कॅन्सल आउट होणार. फक्त हे डिवाइडला टर्म आहेत त्यामुळं न्यूमरेटरचं डिनॉमिनेटर होणार आणि डिनॉमिनेटरचं न्यूमरेटर होणार इथं तुम्हाला दिसेल. तर इक्वेशन कसं होणार, ई एस अपॉन ई टी इज इक्वल टू डोएस अपॉन डो टी हे इक्वेशन. आणि त्याच्यानंतर इथं कोणती टर्म राहिले तर वन अपॉन डोएस आणि वन अपॉन डोटी राहिले. मग हे इन्वर्ट होणार आणि इक्वेशन कसं आहे ना, डोटी अपॉन डोएस, कारण का ते डिवाइडला होतं वन अपॉन डोएस आणि वन अपॉन डोटी शिल्लक राहिल्यामुळं. तर ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम हे अशा प्रकारे इक्वेशन येणार आहे. तर नेक्स्ट काय होतं बघा, ई एस अपॉन ई टी इज इक्वल टू डोएस अपॉन डोटी ॲट कॉन्स्टंट प्रेशर डिवायडेड बाय, आता ही जर टर्म आपल्याला डिवाइडला घ्यायची असेल तर आपण काय करू शकतो आहे, तर डोटी अपॉन डोएस कन्वर्ट करून डोएस अपॉन डोटी करू शकतो आहे ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूमला. मग देअरफोर ई एस अपॉन ई टी इज इक्वल टू डोएस अपॉन डोटी ॲट कॉन्स्टंट प्रेशर डिवायडेड बाय डोएस अपॉन डोटी ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम हे इक्वेशन आलं. आता याच्यापुढे काय करायचं आहे, तर मल्टीप्लाय अँड डिवाइड बाय टी ऑन आर एच एस. आर एच एस साईड दिसते तुम्हाला ही, याला आपण दोन्ही न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला टीनं मल्टीप्लाय केलेला आहे. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला जेव्हा आपण मल्टीप्लाय करतो आहे तेव्हा त्याची व्हॅल्यू वनच येते, त्यामुळे आपण डिवाइड मल्टीप्लाय केलं तरी या इक्वेशनमध्ये काही चेंज होणार नाही आहे. मग इक्वेशन कसं झालं आहे, ई एस अपॉन ई टी इज इक्वल टू टी इंटू डोएस अपॉन डोटी ॲट कॉन्स्टंट प्रेशर डिवायडेड बाय टी इंटू डोएस अपॉन डोटी ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. पण आपल्याला काय माहिती आहे, टी डी एस टी डो एस म्हणजे टेम्परेचर इंटू चेंज इन एंट्रॉपी काय असते, तर चेंज इन हीट डोक्यू ही व्हॅल्यू असते. इथं पुढं दिलेलं आहे टी डी एस इज इक्वल टू डोक्यू, तर ती आपण या इक्वेशनमधली व्हॅल्यू रिप्लेस करणार आहे. मग हे इक्वेशन कसं होणार, ई एस अपॉन ई टीचं इक्वेशन कसं होणार, तर ई एस अपॉन ई टी इज इक्वल टू डोक्यू अपॉन डोटी ॲट कॉन्स्टंट प्रेशर डिवायडेड बाय डोक्यू अपॉन डोटी ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. बट डोक्यू अपॉन डोटी ॲट कॉन्स्टंट प्रेशर इज इक्वल टू सी पी, हे आपण बघितलेलं आहे. सी पी आणि सी व्हीच्या व्हॅल्यू, आपण सी पी आणि सी व्ही जेव्हा स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर अँड स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम पाहिला तेव्हा ह्या दोन व्हॅल्यू मिळालेल्या होत्या आपल्याला. डोक्यू अपॉन डोटी ॲट कॉन्स्टंट प्रेशर इज इक्वल टू सी पी आणि डोक्यू अपॉन डोटी ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम इज इक्वल टू सी व्ही. मग यामध्ये या दोन्ही व्हॅल्यू पुट करायच्या, तर इक्वेशन कसं येणार, हिअर ई एस अपॉन ई टी इज इक्वल टू सी पी अपॉन सी व्ही. फक्त ह्या व्हॅल्यू याच्यामध्ये पुट केलेले आहेत त्यामुळे इक्वेशन कसं झालं, ई एस अपॉन ई टीचं सी पी बाय सी व्ही. मग आपल्याला सी पी बाय सी व्हीचंच रिलेशन फाइंड आउट करायचं होतं, तर हे रिलेशन कसं झालं आहे बघा, सी पी अपॉन सी व्ही इज इक्वल टू ई एस अपॉन ई टी. ई एस इज नथिंग बट ॲडियाबॅटिक इलॅस्टिसिटी आणि ई टी इज नथिंग बट आयसोथर्मल इलॅस्टिसिटी, म्हणजे
सीपी स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट प्रेशर आणि स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम ह्याचा जो रेशो आहे तो कशाच्या इक्वल असतो तर ॲडियाबॅटिक इलॅस्टिसिटी आणि आयसोथर्मल इलॅस्टिसिटीच्या रेशो इतका असतो. तर हे आपल्याला सीपी बाय सीव्हीचं रिलेशन मिळालेलं आहे. आता आपण TDS इक्वेशन काय आहे हे बघणार आहे. तर टी इंटू डी एस इज इक्वल टू डी क्यू हे आपण मगासपासून बघत आलो आहे. तर डी क्यू चेंज इन हीटनुसार हे टी डी एस कशाप्रकारे आपल्याला इक्वेशन मिळतं टी डी एसचं ते आपण बघणार आहे. तर ह्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत, फर्स्ट टी डी एस इक्वेशन अँड सेकंड टी डी एस इक्वेशन. तर मॅक्सवेलच्या फर्स्ट थर्मोडायनॅमिक रिलेशननुसार फर्स्ट टी डी एस इक्वेशन मिळतं आणि मॅक्सवेलच्या सेकंड थर्मोडायनॅमिक रिलेशननुसार सेकंड टी डी एस इक्वेशन मिळतं. तर ते कशाप्रकारे आहे हे पण इथे डेरिव्हेशन दिलेलं आहे फर्स्ट टी डी एस इक्वेशनचं, ते आता आपण बघणार आहे. डो एस अपॉन डो व्ही ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर इज इक्वल टू डो पी अपॉन डो टी ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम हे मॅक्सवेलचं फर्स्ट थर्मोडायनॅमिक रिलेशन आहे. तर ह्याच्यामध्ये एन्ट्रॉपी इज द फंक्शन ऑफ टेम्परेचर अँड व्हॉल्यूम सिन्स डी एस इज द परफेक्ट डिफरन्शियल. जर परफेक्ट डिफरन्शियल असेल तर याआधीही आपण बरेच परफेक्ट डिफरन्शियल्सचे इक्वेशन पाहिले या चॅप्टरमध्ये. तर हे कसं होणार आहे आता तुम्हाला कळेल हे कशा प्रकारे परफेक्ट डिफरन्शियलचं इक्वेशन येतं. तर डी एसचं जर इक्वेशन काढायचं असेल तर डो एस अपॉन डो टी ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम डी टी प्लस डो एस अपॉन डो व्ही टी व्ही ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. व्ही आणि टीनुसार चेंज होत असेल आणि जर कॉन्स्टंट व्हॅल्यू तिथं टेम्परेचर आणि व्हॉल्यूम अशा प्रकारे घेतले तर पार्शियल डिफरन्शिएशन येतं आणि त्याचे ॲडिशन झाल्यावर ते परफेक्ट डिफरन्शिएशन होतं. मग डी एसचं इक्वेशन अशा प्रकारे येतं आहे. पुढं काय गेलेलं आहे बघा, तर मल्टीप्लाय बोथ साईड बाय कॅपिटल टी. कॅपिटल टीनं जर बोथ साईडला मल्टीप्लाय केलं तर इक्वेशन कसं होणार, टी इंटू डी एस इज इक्वल टू टी इंटू डो एस अपॉन डो टी ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम डी टी प्लस टी इंटू डो एस अपॉन डो व्ही ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर डी व्ही हे आपल्याला नेक्स्ट इक्वेशन मिळालं. बट टी इंटू डो एस अपॉन डो टी ही व्हॅल्यू काय आहे आपल्याला माहिती आहे, तर डो क्यू अपॉन डो टी यांना रिप्लेस करू शकतो आहे आपण टी डी एस इज इक्वल टू डी क्यू असल्यामुळं. बट डी क्यू अपॉन डी डो टी ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम ही व्हॅल्यू काय ते स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूमची आहे, त्याच्यामुळे सी व्ही ही व्हॅल्यू येते ह्याची. आणि डो एस अपॉन डो व्ही ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर इज इक्वल टू डो पी अपॉन डो टी ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम हे थर्मोडायनॅमिक मॅक्सवेल थर्मोडायनॅमिक्सचं रिलेशन आहे. तर या दोन व्हॅल्यू रिप्लेस करून म्हणजे डो एस अपॉन डो टी इथं जी व्हॅल्यू आहे आणि डो एस अपॉन डो व्ही ही जी व्हॅल्यू आहे ह्यांच्याऐवजी आपण या व्हॅल्यू रिप्लेस करायच्या आहेत सी व्ही आणि डो पी अपॉन डो टीच्या. तर इक्वेशन कसं होणार टी डी एसचं, हे 1.66 इक्वेशन आहे. ते काय येणार, तर टी डी एस इज इक्वल टू सी व्ही डी टी प्लस टी इंटू डो पी अपॉन डो टी ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम डी व्ही दिस इज युअर फर्स्ट टी डी एस इक्वेशन. हे अशा प्रकारे फर्स्ट टी डी एस इक्वेशन येतं. आता आपण सेकंड टी डी एस इक्वेशन बघूयात. सेकंड टी डी एस इक्वेशनमध्ये काय केलेलं आहे, तर मॅक्सवेल्स सेकंड थर्मोडायनॅमिक रिलेशन या रिलेशनचा यूज करून आपण सेकंड टी डी एस इक्वेशन काढलेलं आहे. डो एस अपॉन डो पी ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर इज इक्वल टू मायनस डो व्ही अपॉन डो टी ॲट कॉन्स्टंट प्रेशर हे मॅक्सवेलचं सेकंड थर्मोडायनॅमिक रिलेशन आहे. तर ह्याच्यामध्ये एन्ट्रोपी एस इज द फंक्शन ऑफ टी अँड पी अँड सिन्स डी एस इज द परफेक्ट डिफरन्शियल वी हॅव. म्हणजे आता डी एस जर परफेक्ट डिफरन्शिएशन असेल आणि इथं कशाप्रकारे चेंज होतं, तर ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर आणि ॲट कॉन्स्टंट प्रेशरला होत असेल, तर हे इक्वेशन कसं येणार डी एसचं, डी एस इज इक्वल टू डो एस अपॉन डो टी ॲट कॉन्स्टंट प्रेशर डी टी प्लस डो एस अपॉन डो टी ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर डी पी हे इक्वेशन मिळणार आहे. तर पुढचं काय आहे बघा, मल्टीप्लाय बोथ साईड बाय टी वी हॅव. म्हणजे आपण जे फर्स्ट इक्वेशन फर्स्ट टी डी एस इक्वेशनमध्ये केलं तीच प्रोसेस करायची, फक्त आपण यूज कशाचा करणार, तर सेकंड थर्मोडायनॅमिक रिलेशनचा मॅक्सवेलच्या.
पहिल्यामध्ये केला मॅक्सवेलच्या फर्स्ट थर्मोडायनामिक रिलेशनचा, आणि या सेकंडमध्ये मॅक्सवेलच्या सेकंड थर्मोडायनामिक रिलेशनचा यूज करून सेम त्याच प्रोसेसनं सेकंड टी डी एस इक्वेशन काढणार आहे. तर आता मल्टीप्लाय बोथ साईड बाय टी केल्यानंतर काय येणार, टी इंटू डी एस इज इक्वल टू टी इंटू डो एस अपॉन डो टी ॲट कॉन्स्टंट प्रेशर डी टी प्लस टी इंटू डो एस अपॉन डो पी ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर डी पी. हे आपल्याला इक्वेशन मिळणार आहे. तर पुढं काय व्हॅल्यू दिलेली आहे बघा, टी इंटू डो एस अपॉन डो टी काय येणार ॲट कॉन्स्टंट प्रेशर, तर डो क्यू अपॉन डो टी ॲट कॉन्स्टंट प्रेशर ही व्हॅल्यू मिळणार आहे. बट डो क्यू अपॉन डो टी ॲट कॉन्स्टंट प्रेशर इज नथिंग बट सी पी स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर, अँड डो एस अपॉन डो पी ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर इज इक्वल टू मायनस डो व्ही अपॉन डो टी ॲट कॉन्स्टंट प्रेशर. कशाचं इक्वेशन आहे हे, तर मॅक्सवेलचं सेकंड थर्मोडायनॅमिक इक्वेशन. या दोन व्हॅल्यूचा यूज करून आपण सी पी बाय सी व्हीचं रिलेशन सॉरी टी डी एसचं इक्वेशन काढणार आहे. तर आता ह्या ज्या व्हॅल्यू मिळालेल्या आहेत त्या व्हॅल्यू आपण या इक्वेशनमध्ये पुट करणार आहे 1.68. तर इक्वेशन कसं येणार, टी डी एस इज इक्वल टू सी पी डी टी मायनस टी इंटू डो व्ही अपॉन डो टी ॲट कॉन्स्टंट प्रेशर डी पी. हे इक्वेशन आहे सेकंड टी डी एस इक्वेशन. दिस इज युअर सेकंड टी डी एस इक्वेशन. काय आहे, सी पी डी टी मायनस टी इंटू डो व्ही अपॉन डो टी ॲट कॉन्स्टंट प्रेशर डी पी. दिस इज युअर सेकंड टी डी एस इक्वेशन. तर अशा प्रकारे आज आपला हा चॅप्टर इथं ओवर होतो आहे. तर याच्यामध्ये आपण मॅक्सवेल्सचे मॅक्सवेल्सचे थर्मोडायनॅमिक रिलेशन चार पाहिले, त्याच्यावरती डिपेंडेंट असलेलं जूल थॉम्सन इफेक्ट पाहिला, त्याच्यानंतर जूल थॉम्सन इफेक्टमध्ये आयडियल गॅस आणि रिअल गॅसचं इक्वेशन पाहिलं, त्याच्यानंतर क्लॉसेस क्लॅपरॉन इक्वेशन पाहिलं, त्यानंतर हे सी पी बाय सी व्ही आणि सी पी मायनस सी व्हीचं जे रिलेशन आहे ते बघितलं, आणि त्याच्यानंतर हा लास्ट पार्ट होता फर्स्ट टी डी एस इक्वेशन आणि सेकंड टी डी एस इक्वेशन. मॅक्सवेल्सचे जे ॲप्लिकेशन होते मॅक्सवेलच्या थर्मोडायनॅमिक रिलेशनचे, तर हे आपण पाहिले. तर अशा प्रकारे हा चॅप्टर इथं संपलेला आहे. थँक्यू.